हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिकिंग परमिशन म्हणजे काय, सिकिंग परमिशन कशाप्रकारे घेतली जाते ते पाहिले. आता पाहूया शिष्यवृत्ती परीक्षेत या घटकावर कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण प्रत्यक्ष प्रश्न सोडवूनच पाहूया. क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. परवानगीदर्शक योग्य पर्याय निवडा. ऑप्शन नंबर 1, आय ॲम गोईंग फॉर अ पिकनिक. ऑप्शन नंबर 2, कॅन आय गो फॉर अ पिकनिक. ऑप्शन नंबर 3, आय ॲम नॉट गोईंग फॉर अ पिकनिक. ऑप्शन नंबर 4, आय वेंट फॉर अ पिकनिक. पहा, सिकिंग परमिशन कशी घ्यायची हे आपण शिकलेलो आहोत. मे, कॅन, कूड यापासून सुरू होणारे प्रश्नार्थक वाक्य परवानगीदर्शक वाक्य असते. पर्याय क्रमांक 2, कॅन आय गो फॉर अ पिकनिक हा पर्याय योग्य आहे. क्वेश्चन नंबर 2, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक अ परमिशन. परवानगी घेण्याकरिता योग्य पर्याय निवडा. ऑप्शन नंबर 1, आय विल ओपन द विंडो. ऑप्शन नंबर 2, ओपन द विंडो. ऑप्शन नंबर 3, प्लीज ओपन द विंडो. ऑप्शन नंबर 4, मे आय ओपन द विंडो. ऑप्शन नंबर 4, मे आय ओपन द विंडो हा पर्याय क्रमांक योग्य आहे. क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक अ परमिशन. परवानगी घेण्याकरिता योग्य पर्याय निवडा. ऑप्शन नंबर 1, आय शॅल डान्स विथ यू. ऑप्शन नंबर 2, आय मस्ट डान्स विथ यू. ऑप्शन नंबर 3, कुड आय डान्स विथ यू. ऑप्शन नंबर 4, आय ॲम डान्सिंग विथ यू. पहा, पर्याय क्रमांक 3, कुड आय डान्स विथ यू हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. परवानगीदर्शक योग्य पर्याय निवडा. ऑप्शन नंबर 1, मे आय सीट हियर. ऑप्शन नंबर 2, प्लीज सीट हियर. ऑप्शन नंबर 3, सीट हियर. ऑप्शन नंबर 4, आय ॲम सिटिंग हियर. पर्याय क्रमांक 1, मे आय सीट हियर हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 5, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. परवानगी घेण्याकरिता योग्य पर्याय निवडा. ऑप्शन नंबर 1, आय मस्ट गो. ऑप्शन नंबर 2, आय कॅन गो. ऑप्शन नंबर 3, कॅन आय गो. ऑप्शन नंबर 4, प्लीज गो. एक लक्षात ठेवा, मे, कॅन, कूड यापासून सुरू होणारे वाक्य हे प्रश्नार्थकच असले पाहिजे, तरच आपले उत्तर बरोबर येईल. पहा, पर्याय क्रमांक 3, कॅन आय गो हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न आणि त्याचे पर्याय पाहिल्याबरोबर लगेच योग्य पर्याय निवडता येईल. धन्यवाद.